नमस्कार, मी सतीश काशेळकर. नमस्कार, महाराष्ट्राच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया काही ठळक घडामोडी. नांदेडमध्ये अग्रवाल प्लास्टिक दुकानावर छापा, महापालिकेच्या आयुक्तांनी केली कारवाई, 25,000 ठोठावला दंड. राज्यात सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई होत असताना देखील प्लास्टिक पिशव्या चोरट्या मार्गाने विक्री करत आहेत. नांदेडमध्ये आज महापालिकेच्या आयुक्त लहुजी माळी यांनी अधिकाऱ्यांच्या सोबत घेऊन स्वतः छापा टाकत एका दुकानातून 4 टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. शहरातील महाराजा रणजित सिंह मार्केटमधील अग्रवाल प्लास्टिक होलसेल आणि रिटेल विक्रेत्याचं दुकान आहे. दुपारी आयुक्त लहुजी माळी यांना अग्रवाल प्लास्टिक दुकानातून प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यावर माळी यांनी स्वतः छापा टाकून 4 टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. शिवाय अग्रवाल यास 25,000 दंड ठोठावला. अग्रवाल प्लास्टिक दुकानावर यापूर्वीही 2 वेळा कारवाई केल्याची माहिती आयुक्त माळी यांनी दिली. आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी प्लास्टिक पिशव्या विक्री करू नये आणि वापरही करू नये असे आवाहन त्यांनी केले. आज आम्ही मोठी कारवाई केलेली आहे. एका दुकानदाराचे 4-5 दुकानं होती, त्याच्यामध्ये साधारण 4 ते 5 टन प्लास्टिकच्या पिशव्या वेगवेगळ्या साईजच्या होत्या. त्या सर्व आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही 25,000 दंड करणार आहे. कारण त्यांच्यावर यापूर्वी पण कारवाई झालेली होती, 2 वेळा कारवाई झालेली असूनसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये दक्षता घेतलेली नव्हती. तर यानिमित्तानं माझं नांदेडकर वासियांना आव्हान आहे, सर्व दुकानदार आणि नागरिकांनी प्लास्टिकचं वापर थांबवावा. याच्यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. म्हणजे बरेच लोक सांगतात की क्लॅरिटी नाही. जिथे शंका आहे तिथे वापरूच नका. तुम्हाला वाटतं ना हे वापरायचं का नाही, जिथे शंका आहे तिथे वापरू नका. या निमित्तानं आपण आपलं निसर्ग, प्राणी, पक्षी आणि आपण स्वतः यांची आपण काळजी घेत आहोत. आपलं आरोग्य, आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीनं आपण ही कारवाई करत आहोत आणि हा एक चांगला निर्णय आहे. याची अंमलबजावणी आम्ही करत आहोत. याच्यामध्ये सर्व नागरिकांनी सहकार्य करावं आणि आपलं रोज आमच्याकडे नाल्या तुंबल्या, पाणी तुंबलं, पूर आला, नाला वाहतो आहे रस्त्यावरून, हे सर्व प्लास्टिकमुळं, प्लास्टिकच्या पिशव्यामुळं हे सर्व तक्रारी आहेत. बरेचसे प्राणी पोटात प्लास्टिक जाऊन मरत आहेत आणि बरेचशा पाण्यामध्ये प्लास्टिक वितळून ते परत आपल्या पोटात जात आहे. पाण्या वर्षानुवर्षे ते पाण्यात प्लास्टिक राहत आहे, ते हळूहळू वितळून प्लास्टिकचा अंश आपल्या पोटात जातो आहे. तर या दृष्टीने आपण ही सर्व काळजी घेतली पाहिजे. आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई चालू करणार आहोत. सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आम्ही एकही प्लास्टिकची पिशवी, प्लास्टिक जे बॅन आहे ते आम्ही कुठेही खपवून घेणार नाही आणि कडक कारवाई करणार आहोत. आणि परंतु आमच्यावरती कडक कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका असं मी आपल्याला आवाहन करतो. आपण याचं पालन करावं.